पनवेल तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आज कमी झाली असलेली पाहायला मिळाली आहे. पनवेल तालुक्यात मंगळवारी 9 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून तब्बल 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 25 जिओमॅट्रिक सिल्वर क्रेस्ट सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला या आधीच कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यापासून या 2 व्यक्तींना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खारघर नावडे फेज 2 देवदृष्टी सोसायटी येथील एका 26 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सदर महिलेचे पती उरण येथील JNPT कस्टम ऑफिस येथे कार्यरत असून या आधीच ते COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कळंबोली सेक्टर 3 EKL 6 बिल्डिंग नंबर 15 येथील 59 वर्षीय महिलेचा COVID-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेच्या मुलाला या आधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 2 रिलायन्स बिल्डिंग येथील 32 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. रोहिणजन न्यू कॉलनी साठे निवास येथील 26 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. नवीन पनवेल इंद्रायणी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींचे COVID-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कुटुंबातील कुटुंब प्रमुख या आधीच COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर ग्रामीण भागातील पालीदेवत सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी JBing 19 मधला प्लॉट नंबर 1908 येथील एका 32 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला MGM रुग्णालयात काम करीत असल्याने त्यांचा इतर कोणत्या रुग्ण त्याचबरोबर सहकाऱ्यांशी संपर्क आला आहे याचा शोध सुरू आहे. पनवेल तालुक्यात आज 19 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये कामोठे येथील 12, खारघर येथील 3, कळंबोली येथील 1 आणि पनवेल येथील 1 तर उलवे येथील 1 आणि चिपळे येथील 1 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.